Preview. आज दिनांक 2 जानेवारी 2021 रोजी शनिवार. आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी बिडकीन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री उदवंत सर हे या ठिकाणी आपल्या गावातला त्यांच्या टीम समवेत भेट देण्यासाठी आज जागतीने आलेले आहेत. आणि त्यांनी आता या ठिकाणी आम्हाला आज गावामध्ये सर्व गावकरी त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्याचबरोबर गावचे सरपंच असतील, पोलीस पाटील असेल, त्याचबरोबर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आहे, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आणि उदवंत सर यांनी या सर्वांच्या समवेत गावातील सर्व ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर काही महिला देखील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. आणि या सर्वांसोबत त्यांनी एक बरीचशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये त्या चर्चेचे विषय असे होते की ही नेमकं गावामध्ये वाढणारी जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती असेल, वाढता गुन्हेगारी जो आहे, प्रकार जो आहे, हा प्रकार गावामध्ये कशा पद्धतीनं तो कमी केला जावा, त्याचबरोबर गावातील लोकांनी याची दक्षता कशा पद्धतीने घ्यावी व आपल्या गावाचं संरक्षण हे जे काही गावात निर्माण केलेलं जे ग्राम सुरक्षा दल आहे, या ग्राम सुरक्षा दलांनी नेमकं यांची भूमिका काय आहे, ग्राम सुरक्षा दलाची भूमिका काय आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने आपलं भूमिका बजावावी, गावातील सुरक्षेबद्दल असेल त्यांनी कशा पद्धतीने आपलं कार्य पार पाडावं या विषयावर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी गावामध्ये जे काही आता सध्या जी ग्रामपंचायत निवडणूक जी लागू झालेली आहे, या ग्रामपंचायतमध्ये जे उमेदवार उभा असतील या उमेदवारांनी कशा पद्धतीनं नियमांचं पालन करावं, आपले उमेदवार असताना आपले कर्तव्य काय आहेत, आपण ते कर्तव्य कशा पद्धतीनं आपण ते पार पाडावेत, जे काही नियम आहेत महाराष्ट्र शासनाची त्या नियम धरून त्या नियमाला अनुसरून आपण आपले जी गावातील निवडणूक आहे ही निवडणूक शांततेत आणि सुव्यवस्थित पार पाडावी. आणि निवडणूक पार पाडत असताना जी निवडणूक आयोगाकडून जी काही नियम जे लागू आहेत, ज्या काही शर्ती लागू आहेत, त्या गावकऱ्यांनी व गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, जे काही उभे असणारे उमेदवार असतील, तरुण मंडळ, तरुण कार्यकर्ते असतील, या सर्वांनी या नियमांचे पालन करावे. त्यावरती आचारसंहिता असेल, आचारसंहितेमध्ये आपण कशा पद्धतीनं